स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून हदगाव येथील आमदारांच्या कार्यालयावर निषेध मोर्चा, हदगाव ते डोंगरगाव जलमय तसेच कदमनगर येथील नागरिकांना नाहक त्रास। सध्या नैसर्गिक पाण्यामुळे हदगाव येथील कदम नगर डोंगरगाव रोड जन्म झाला असून तेथील लोकांच्या घरात पाणी शिरले। डोंगरगाव रोड येथील नाल्यांचे पाणी सर्वत्र पसरल्यामुळे तेथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या विरुद्ध डोंगरगाव व कदमनगर येथील रहिवाशांनी गेल्या वर्षी याच नाळ्याच्या व रोडच्या संदर्भात रास्ता रोको केला। त्यावेळेस फक्त आश्वासन देण्यात आले होते। नंतर एका नागरिकाने आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। आमदार महोदयाने तामसा रोड पासून डोंगरगाव रोड सीसी रोड स्वतःच्या घरापर्यंत करून मतदारांच्या आत्मदहनाचा फायदा आमदार महोदयाने घेतला असे डोंगरगाव व कदमनगर येथील रेवा राहणाऱ्या रहिवाशांकडून ऐकायला मिळते। याच रोडवर डोंगरगाव पिंगळी केदारनाथ गारगवान या गावांना जाणारा हा रोड असल्यामुळे गावातील विद्यार्थिनी शाळेत येत असतात त्यामुळे त्यांचा यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। याच्या निषेधार्थ स्वराज्य संघटनेमार्फत निषेध व्यक्त करण्यात आलाय। प्रतिनिधी गजानन जिदेवारस तेज मराठी न्यूज हदगाव। स्वराज्य संघटनेनं पूर्ण महाराष्ट्रभरच आजच्या रोजी आंदोलन खड्ड्यासंदर्भात आणि रोड संदर्भात केलेलं होतं। त्या अनुषंगानं आम्ही हदगाव शहरामधील जे मुख्य रस्ता आहे डोंगरगाव रोड त्या रस्त्याचा विषय घेतला होता की दोन वर्षाखाली समजा दोन वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे। तिथल्या नागरिकांनी उपोषण केले, आत्मदहनाचा प्रयत्न केला, त्याचाच फायदा घेऊन माननीय जवळगावकर साहेबांनी मागच्या वेळेस जे आत्मदहनाचा इशारा दिला होता त्या व्यक्तीने जे करण्याचा प्रयत्न केला होता त्याचाच फायदा घेऊन आपल्याच घरापर्यंत सी सी रोड करून घेतला। आणि के टीवाल्यानंसुद्धा के टी जे कंस्ट्रक्शन आहे जे रोडचा त्यानं आमदार महोदयाला खुश करण्यासाठी त्याच्याच रोड घरापर्यंत सी सी रोड आणून बाकीच्यांच्या घरामध्ये पाणी कसं जाईल आणि कसं शिरल या हेतूनच हा रोड करण्यात आलेला आहे। बाकीच्याचं कुठल्याच प्रकारचं त्यानं त्याच्यामध्ये हे घेतलेलं नाही की त्यांच्या घरामध्ये पाणी जाईल का, विद्यार्थी कसे जातील, कसे येतील, ये जा कशी होईल, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पिंगळी केदारनाथ कवाना हे मार्ग मोठ्या प्रमाणात आहेत तर ते त्यांचा कुठल्याच प्रकारचा त्या गावचा विषय त्यांनी घेतला नाही आणि आपल्या घरापर्यंतच कसा सी सी टी सी सी रोड करता येईल याच हेतूने हे काम झालेलं आहे। आणि आजसुद्धा आमदार महोदय मुद्दाम हे हदगावमध्ये आलेलं नाही तर स्वराज्याच्या वतीनं आज आंदोलन होतं हे कालच जाहीर झालं होतं त्यामुळंच आमदार साहेब आज हदगाव शहरामध्ये आले नाही। आणि आज आम्ही आंदोलन करत असताना आम्ही असं बघितलं की आमदार साहेबाच्याच घरामध्ये आज पाणी आहे तर मला सांगा आमदाराच्याच घरामध्ये पाणी आहे तर तालुक्यामध्ये आमदार महोदय काय लक्ष देत असतील? त्याला फक्त मुंबई आणि नांदेड हे दोनच शहरं माहीत आहेत। हदगावमध्ये पूर्णपणे हदगाव हिमायतनगरमध्ये त्यानं साफ दुर्लक्ष केलं आहे। आज खासदार असतील आपले हेमंत पाटील असतील फक्त येऊन बघ्याची भूमिका घेऊन फक्त आश्वासनाचे आश्वासन आश्वासनाचे आश्वासन देऊन हे लोक फक्त लोकप्रतिनिधी नागरिकाला कोपऱ्याला गुळ लावून हे जात आहेत फक्त। ओ होश में आओ।